नमस्कार, मी कल्पना। कल्पना रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आंब्याचा आमरस। तर आमरस बनवण्याकरता काय काय लागतं? तर सर्वात प्रथम मी ही आंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर जायफळ पावडर, दूध, साखर आणि पाणी। तर आमरस करताना ही आंबी आधी अशी दाबून घ्यायची। दाबून घेतल्यामुळं यातला जो रस असतो तो आतमध्ये चांगला मोकळा होतो आणि नंतर मग याचं देठ असा काढून घ्यायचा। तर मी असे प्रकारे सर्व आंबे दाबून घेते। एक स्वच्छ भांडं घ्यायचं, त्यामध्ये आता ही आंबी आपण पिळून घेऊया। त्यानंतर या कातडीमध्ये जो रस असतो तो व्यवस्थित असा दाबून घ्यायचा। आता या कोळीला पण खूप रस असतो तर तो आपण असा पिळून घेणार आहोत। आता या आमरसमध्ये मी हे दूध घालणार आहे। त्यानंतर जायफळ पावडर घेतलेली आहे, ती टाकणार आहे। तर जायफळ पावडर आपण का घालणार आहोत? तर जायफळ पावडरमुळं आपल्या पोटामध्ये बादत नाही। त्यानंतर ही साखर, तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता। आणि आता मी थोडंसं पाणी घालते आणि हे सर्व मिश्रण मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। तर मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर हा आमरस आपला तयार झालेला आहे, छान घट्टही झालेला आहे। तर तुम्ही यापुढे येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटणही दाबा, म्हणजे तुम्हाला लगेच माझ्या नवीन रेसिपी पाहता येतील। हा आमरस तुम्ही साजूक तुपासोबत खाऊ शकता।